त्या पुस्तक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय पेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं. आपण डॉक्टर ढवळकर यांच्या भाषणाला संबोधित करतो. त्यांनी त्यांचं भाषण झाल्यानंतर जेव्हा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होता आपण जास्त चर्चा करूया. तथापि एवढंच मी सांगू इच्छितो की आपण दरवर्षी या कार्यक्रम करता त्यांच्या संपूर्ण अशा व्यक्तीला बोलवतो की शास्त्रज्ञ आहे किंवा त्यांनी काहीतरी विशेष काम केलं. गेले 6-7 वर्ष हा उपक्रम चालू आहे. यावर्षी जो विषय आहे तो थोडा वेगळा आहे आणि पुरातत्व हा विषय आहे. त्यांची ओळख आपल्याला प्रोफेसर शिंदे करून देतीलच. फक्त दोनच गोष्टी मी सांगणार आहे की डॉक्टर ढवळकर हे या विषयातले अत्यंत निष्णात अभ्यासक आहेत. सगळं जागतिक स्तरावरती अनेक अशा सभांवरती ते नियुक्त केले गेले आहेत भारत सरकारमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं त्यांना याच वर्षी ना डॉक्टर ढवळकर त्यांना सरकारने त्यांच्या कामाचं हे म्हणून पद्मश्री दिलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नुकतंच रवींद्रनाथ टागोरांच्या नावाने भारत सरकारने काही फेलोशिप चालू केली आहे आणि त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. भारतातल्या फार थोड्या लोकांना त्या प्राप्त होत आहेत. त्याच्याकरता दिली जाणारी धनराशी खूप आहे. जवळजवळ 80,000 रुपये सरकार त्यांना देतं आणि ती फेलोशिपसुद्धा त्यांना प्राप्त झालेली नव्हतीच. आणि त्यांचा अभ्यासाचा विषय राहणार मुंबईच्या संदर्भात बरंच काम झालेलं आहे. पण तरीही मुंबईच्या संदर्भात नवीन अभ्यास ते करणार आहे आणि त्याचा सगळा जो रिपोर्ट येतो सादर करणार. मित्र त्यांची बाकीची माहिती आपल्याला प्राध्यापक शिंदे दिली आणि मग त्यांचं भाषण चालू होतं. करून देण्यापूर्वी एक विशेष बाब, आपले मंडळाचे कर्मचारी संतोष निर्लेकर हे देखील इंग्लंडच्या शैक्षणिक सहलीमध्ये सहभागी झाले होते. तर मी डॉक्टर विजय बेडेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं कौतुक करावं प्रशस्ती पत्रावर. अतिथींचा परिचय करून देताना मला अतिशय आनंद होत आहे. डॉक्टर मधुकर केशव ढवळकर यांचा परिचय थोडक्यात करून देणे शक्य नाही कारण त्यांच्या कार्याची असीमित सूचीच तयार होईल. तरीही मी थोडक्यात परिचय करून देण्याचा हा प्रयत्न करत आहे. डॉक्टर मधुकर केशव ढवळकर यांचा जन्म 1930 साली झाला. त्यांनी 1958 साली प्रथम श्रेणीत पदव्युत्तर पदविका घेऊन 1964 साली तुला विद्यापीठातून पुरातत्व शास्त्रात PhD पूर्ण केली. 1953 साली ते भारत सरकारच्या पुरातत्व शास्त्र सर्वेक्षण विभागात रुजू झाले. 1965-67 दरम्यान त्यांनी नागपूर विद्यापीठात प्राचीन भारतीय संस्कृती या विषयाचे अध्यापन केले. तसेच पुण्यातील डेक्कन महाविद्यालयात अनेक महत्त्वाची पदे भूषविली व पुरातत्व शास्त्राचे अध्यापन देखील केले. त्यांचा अभ्यास व संशोधनाचे प्रमुख विषय भारतीय पुरातत्व शास्त्र व कला हे होते. डॉक्टर ढवळकर यांचा संपूर्ण भारतभर तसेच परदेशात अनेक शैक्षणिक ऐतिहासिक उत्खननांमध्ये सहभाग होता. त्यातील एक प्रमुख उत्खनन म्हणजे प्राचीन काळातील जगज्जेता ग्रीक सम्राट अलेक्झांडर उर्फ सिकंदर याच्या ग्रीसमधील पेल्ला या राजधानीत केलेले उत्खनन होते. डॉक्टर ढवळकर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधक असून त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा व संवादांमध्ये सहभाग घेऊन शोधनिबंधांचे वाचन केले आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये अध्यापन केले आहे. तसेच पुरातत्व शास्त्रावर अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत. ढवळकरांनी अनेक संस्थांवर महत्त्वपूर्ण पदे भूषविली असून त्यांनी आजपर्यंत 27 पेक्षा जास्त संशोधनपर पुस्तके व 150 पेक्षा जास्त शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. ह्या अल्प परिचयानंतर मी पद्मश्री डॉक्टर मधुकर केशव ढवळकर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. Thank you.
डॉक्टर विजय मेडिकल आणि दोन वर्षापूर्वी डॉक्टर मेडिकलांनी मला व्यक्तिमध्ये या भूमिका आमंत्रण दिले होतं, पण त्यावेळेला काही जमलं नाही आणि मी यावेळेला जायचंच म्हणून मी आलो. व्याख्यानाचा विषय डॉक्टर बेळेकरांनीच निवडलेला आहे की महाराष्ट्र संस्कृतीची जडणघडण. मराठी संस्कृतीबद्दल आपण पुष्कळावर वर्तमानपत्रातून वाचतो, पुस्तकातून वाचतो. आपली संस्कृती आहे तेव्हा आपल्याला तिची सगळी माहिती अशी का आपली समजत असते, परंतु प्रत्यक्षात परिस्थिती काय होती? कारण बऱ्याच वेळा साहित्यात आपल्याला जे दर्शन घडतं ते कदाचित काल्पनिकही बळ त्याच्यामध्ये असतं, परंतु प्रत्यक्षात आपली काय स्थिती होती? ही जी मराठी संस्कृती आपण म्हणतो ती तेव्हापासून सुरू झाली, तिची प्राचीनता किती आहे? तेव्हा त्याचा प्रत्यक्ष पुरावा असा आपल्याला जो उत्खनात मिळतो त्याची आपल्याला ही सांगड ह्या पुरात वाङ्मयीन पुराव्याशी घालता येते का? काय झालं की पंडित नेहरूंनी तुम्ही जेव्हा एकदा अजिंठ्याला भेटली, ते दरवर्षी देत असत अजिंठ्याला भेटली, कारण मी जेव्हा पुरातत्व खात्यामध्ये औरंगाबादला होतो मला आठवतं दरवर्षी नेहमी यायचे आणि आम्ही जात होतो तिथे, आणि दरवर्षी एक म्हणजे ते जसं खऱ्या तीर्थयात्रेला आपण जावं असे ते यायचे आणि त्यांनी त्यांच्या डिस्कवरी फंडमध्ये लिहून ठेवलेले आहे. ते फार अतिशय एक महत्त्वाचं वाक्य आहे, जे वाक्य मी घेऊन पुढं त्याच्यावरती माझी पी एच डी केली. ते असं म्हणतात की अजंठा टेक्स अस बॅक इन टू अ ड्रीम लाईफ येट ए व्हेरी रिअल वर्ल्ड. म्हणजे काल्पनिक आहे असं आपल्याला वाटतं, ते स्वप्नवत वाटतं, परंतु ते खरं आहे त्याच्यामध्ये जे आपल्याला दिसतं. तशी आपली संस्कृती होती, तितकी समृद्ध होती असं त्यांना म्हणायचं. पण मग त्याच्यात जर ते दिसत होतं तर प्रत्यक्षात उत्खननामध्ये तसं काही आपल्याला मिळतं का? किंवा अशा प्रकारचा पुरावा कुठे सापडतो का? किंवा अजिंठ्यामध्ये जी चित्र आपल्याला दिसतात 1500 वर्षापूर्वीचे किंवा 2000 वर्षापूर्वीचं, त्याच्या पूर्वी काय परिस्थिती आपल्याकडे होती आणि ते पाहण्याकरता ते जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला ही प्राचीन उत्खनन जी महाराष्ट्रामध्ये झाली आहे प्राचीन स्थळांची, त्या उत्खननातून आपल्याला काय चित्र दिसतं ते चित्र खरं मग त्याला दुजोरा वाङ्मयीन पुराव्यामध्ये किती मिळतो, साहित्यामध्ये किती मिळतो हा जर आपण पाहिला आणि दोन्हीची जर सांगड घालता आली तर ते चित्र खरोखरीच खरं होतं, म्हणजे ज्याला प्रत्यक्षदर्शी म्हणता येईल अशा प्रकारचं होतं असं आपल्याला म्हणता येईल. केव्हा आला माणूस या महाराष्ट्रामध्ये? मग मागत जायचं तर 2000 वर्ष 4000 वर्ष देईल कसा? आपल्याला कदाचित असं माहिती असेल की आपण जो माणूस म्हणतो आपल्या जवळ पायाचा हा आता त्याची प्राचीनता जगामध्ये 36 लाख वर्ष इतकी मागत आहे. पूर्वी एक अशी समजूती, पूर्वी म्हणजे 4 महिन्यापूर्वीपर्यंत, की भारतामध्ये हा जो अश्मयुगीन मानव आला तो साधारणपणे 3-1 लाख वर्षापूर्वी आलेला असावा. म्हणजे कल्पना करा की 36 लाख वर्षापूर्वीचा माणूस आफ्रिकेत सापडलेला आणि इथिओपियामध्ये सापडला, म्हणजे अधिक सापडला माणूस म्हणण्यापेक्षा ती एक मुलगी होती 13 वर्षाची आणि तिचं ज्यांनी उत्खनन केलं त्यांनी तिचं नाव लुसी ठेवलेलं. फार सुंदर पुस्तक त्याच्यावरती वेगळं छायाचित्र बुक सेक्शनमध्ये त्याच्यावरती अतिशय सुरेख अशी माहिती आलेली होती. इतकी माहिती सुरेख अशा प्रकारे लिहिलेली होती की माणसाला असं वाटतो हा वाचक वाचकाला की खरोखर आपण जाऊन अशा प्रकारचा शोध आपण काहीतरी लावावा. तेव्हा असा हा माणूस 5 लाख वर्षापूर्वी फार करायला असा असं आपण सांगत होतो. भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रात काही फार चांगली स्थळे दक्षिणेकडची निवासा जे आहे ज्ञानेश्वरांचं ते आपल्याकडचं अति प्राचीन असं तिचा अश्मयुगातला उल्लेख आपल्याला मिळतो पुरावा. पण अलीकडे गेल्याच्या 1 वर्षाभरात जी उत्खनन झाली त्याच्यातनं असं दिसून येतं की भारतातला हा अश्मयुगीन माणूस अति प्राचीन होता. त्याच्यातला शास्त्रोक्त पद्धतीने कालमापन त्याचं केलेलं आहे आणि तो 15 लाख वर्ष मागं जातो. ह्याच्यावरचा एक लेख नुकताच सायन्स या मासिकामध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि युरोपियन लोकांनी मानलेलं आहे की भारतामध्ये हा अश्मयुगीन मानव युरोपमध्ये यायच्या आधीही काही 1 लाख वर्ष भारतामध्ये येऊन गेलेला होता. तो कसा आला होता?
असं दिसतं एक असं अनुमान केलेलं आहे पुराव्यावरून अर्थातच की कधीतरी जवळ हे 15 लाख वर्षापूर्वी जे आफ्रिकेतला मानव निघाला काही घाटामध्ये निघाला असेल कारण काय झालं होतं की पर्यावरण बदलतं दुष्काळ पडतो शिकार करणं अशक्य होतं तेव्हा अशा वेळेला म्हणू शकतो की अन्नाच्या शोधाचं कारण त्याला 24 तास विवंचन ही फक्त अन्नाची असतील दुसरं काही नसतं आणि मग तो निघाली ही मंडळी आणि समुद्र किनाऱ्यांनी कल्पना करा की केनिया टांगानिका आफ्रिकामध्ये निघालेली मंडळी ही वरती उत्तरेकडे जात जात पूर्ण इस्रायलमध्ये नंतर आपला संबंध पश्चिम आशिया जो आहे अफगाणिस्तान वगैरे असं करत 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 तिथून ही समुद्र प्रवास टाळून केवळ खुष्कीच्या मार्गाने समुद्र किनाऱ्याने अर्थातच ही भारतामध्ये आली आणि मग तिथून आपल्याला असं दिसतं की सिंधूचा किनारा त्यानंतर आपला मुंबईचा किनारा कोकणामध्ये सुद्धा आपल्याला अश्मिन हत्यारं सापडतात फक्त मुंबईतच सापडलेली नाही म्हणजे मुंबईत सापडली ती जवळ 50,000 वर्षापूर्वीची त्यापेक्षा आधीची नाही आहे कारण मुंबईत काय झालेलं आहे की इतका बदल झालेला आहे की आता एकही जमिनीचा इंच तिचं आपल्याला काही सापडण्याची आशा नाही आहे कारण सगळीकडं ती वस्ती प्रचंड मोठ्या प्रमाणावरची आपली झालेली आहे आपल्याकडं त्यामुळे सापडत परंतु तुम्ही मुंबई सोडली आणि खाली हा जर आता समुद्र किनारा गेला चौकीपासून खाली तर तुम्हाला रत्नागिरी आणि खाली पार कर्नाटकात सुद्धा चांगल्या प्रकारची अश्वयुद्ध हत्यारं सापडतात तेव्हा हा माणूस आता जर मद्रासमध्ये मद्रासपासून एक साधारणपणे 100 मैल होती चिंगलपूर जिल्ह्यामध्ये एक स्थळ आता अलीकडे आमच्या डेक्कनच्या एका विद्यार्थिनीला सापडलं तिने मोठ्या प्रमाणावरती तिथं उत्खनन केलं याचं कारण आपण हे 15 लाख वर्ष झालेले आणि एक आणि 2 तारखाने तर अनेक तारखा तिथे मिळालेल्या आहेत पश्चिम पाश्चात्य देशाकडून त्या करून आणलेल्या आहेत तेव्हा 15 लाख वर्षापूर्वीचा मानव जर मद्रासमध्ये होता महाराष्ट्रात निदान 10 लाख वर्षापूर्वी तर आलेला असेल आणि याचा आणखी एक पुरावा अलीकडे असा मिळतो की आपलं हे जे नारायणगाव जे जुन्नरच्या जवळ तिथं काही अशी अश्मयुगीन हत्यारं सापडली आणि त्यांचा काळ जवळजवळ 4.5 लाख वर्ष आपल्याला सिद्ध करता येतो कारण त्याच्यावरती एक राखेचा थर होता आणि ती राख कुठून आली तर त्या राखेचा शोध घेता घेता ती राख 4.5 लाख वर्षापूर्वी इंडोनेशियामध्ये भूकंप झालेला होता ज्वालामुखी पेटलेला होता आणि त्या ज्वालामुखीची राख बऱ्याच ठिकाणी खूप अगदी युरोपपर्यंत पोहोचलेली होती जाऊन तर ती 4.5 लाख वर्षापूर्वीची राख जिथं आहे म्हणजे ती हत्यारं 4.5 लाख वर्षाच्या पूर्वीची नक्कीच होती असं सिद्ध करता येईल अश्मयुगीन मानवाला त्याच्या निर्णया कालखंडात आपल्याला आता जायची काही जरूर नाही परंतु पहिलं स्थिर जीवन जे महाराष्ट्रामध्ये सुरू झालं ते साधारणपणे 4,500 वर्षापूर्वी सुरू झालं असं आपल्याला म्हणता येईल ते कसं झालं आपल्या सगळ्यांना कधीतरी शाळेमध्ये कॉलेजमध्ये कुठेतरी सिंधू संस्कृतीची माहिती आपल्याला थोडीफार मिळते हे जे सिंधू संस्कृतीचे लोक होते जे सिंध पंजाब राजस्थान तर त्या मंडळींचं साधारणपणे 4,500 वर्षापूर्वी हे जे गल्फमधले जे देश आहेत आपले आताची जी दुबई कतार वगैरे जशी भारतीय आता तिकडे जाऊन राहतात तसेच सिंधू संस्कृतीचे लोक तिथं जाऊन व्यापार करता राहिलेले होते हे आता सिद्ध झालेले आहे आणि इतकंच नाही तर आपल्या भारताचं प्राचीन नाव काय होतं हे त्यांच्याकडच्या लेखामध्ये सापडत भारताचं प्राचीन नाव 4,500 वर्षापूर्वी मेनुहा होतं शब्द कोणी ऐकलाय मेलुहा हे नाव होत आता हा मेलुहा शब्द आहे त्याचा अर्थ काय लागतो लोकांनी काही लावलेले थोडे वगैरे त्याच्याकरता भाषाशास्त्राचा अर्थ सांगायचं कारण नाही परंतु ही मंडळी तिथे जाऊन राहिलेली होती मोठ्या प्रमाणावर त्याचा व्यापार होता आणि मग हा व्यापार जेव्हा वाढायला लागला त्यावेळेला मग तिकडची मंडळी सिंध पंजाबमधली ही व्यापारी मंडळी तुम्ही ती खाली गुजरातमध्ये आली कारण त्यांना काय कळतं चेंगीच्या वस्तू चेंगीच्या वस्तू त्या लोकांना ज्या पाहिजे होत्या की जसं शंख आहे नीळ आहे नीळ त्यावेळेला भारतामध्ये होती आणि नीळची झाडं गुजरातमध्ये होती सरखेज नीळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि त्याच्या उत्खननामध्ये सुद्धा पुरावा आपल्याला चांगल्यापैकी मिळतो गुजरातमध्ये आली आणि गुजरातमधून नंतर ती तापीच्या मार्गाने महाराष्ट्रामध्ये आली त्यांचे एक अत्यंत चांगलं स्थळ सिलामपूर तालुक्यामध्ये आहे ते आपल्याला दिसेल त्याच्यामध्ये चित्रामध्ये आता त्यामुळे ही मंडळी तिथं आली राहिली काही दिवस तिथं आणि त्यानंतर
थोडे फार मी जाऊन पुढे काय झालं की पर्यावरणामध्ये बदल साधारणपणे 4000 वर्षापूर्वी घडून यायला लागला. सिंधू संस्कृती त्यांचा व्यापार कमी झाला, त्यामुळे त्यांचं सगळं वैभव होतं ते गेलं आणि मग ते लोक दसरा मांगले जे काही पूर्वेकडे गेले गेले, पश्चिमेकडे गेले, काही आणखी परदेशी दुसऱ्या ठिकाणी गेले, त्यांचेही पुरावे थोडेफार मिळतात. आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मग एक ह्या माळव्यातून काही लोक आले मध्य प्रदेशात आणि ही मंडळी आपल्याकडे आली. त्यांनी अनेक वसाहती भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थापन केल्या. जवळजवळ 200 वसाहती त्या लोकांच्या महाराष्ट्रामध्ये सापडलेली. फक्त किनारपट्टी जी आहे कोकणची ती आणि विदर्भाचा काही भाग सोडून बाकीचा हल्लीचा जो संपूर्ण महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये जिला मी माळवा संस्कृती म्हणतो की महाराष्ट्रामध्ये सर्वत्र कसे लाभ होतो हे लोक त्या चित्रामध्ये कसे राहतो ते लोक. तर ह्या लोकांची एक वसाहत पुण्यापासून जवळजवळ 40 मैलावरती जे शिरूर आहे त्या शिरूर तालुक्यामध्ये किनाकावरांचं एक लहान गाव आहे, छोटं गाव होती. असं गाव की जिथे SC16 दिवसात निघता जाते, नाईटवर्कला रात्री फक्त सकाळी पडते. तर त्या ठिकाणी ह्या लोकांनी आपली पहिली वस्ती केली आणि त्यांची अतिशय चांगली घरं अशी आपल्याला सापडली ती. आता हे घर आपल्याला याच्यामध्ये लवकर साधारणपणे 5 मीटर बाय 3 मीटरचं हे घर आहे. त्याच्या भिंती तुम्हाला काहीतरी भिंती भिंती असतात म्हणजे त्या कडा दिसतात पण त्या कडाच्या वरती पूर असेल आणि त्या पुराला चिखल माती वगैरे आपण त्या पुरा शहराने चालवत असत. जमीन जमीन चांगली केलेली असेल कॉन्टॅक्ट असेल तर तुम्हाला या बऱ्याच गोष्टी दिसतील की याच्यामध्ये त्या अगदी पलीकडच्या कोपऱ्यात एक चौकोनी जर दिसत आहे ते त्यांची चूल होती. त्या चुलीमध्ये गोल एक बारीक तुकडा दिसत आहे तो गोल म्हणजे ही त्यांची समृद्ध भिंत या इथे कुठून जरी त्यांचा प्रवेश असावा इथे पाटावर म्हणतात या इथे पठ्ठा म्हणजे भरा ठेवलेला होता पाण्याचा असा होतो. त्याच्यानंतर इथे त्यांची चूल होती म्हणजे तो ठिपका दिसतोय. हा ठिपका म्हणजे दगड एक पोटला ठेवायचे ते चटका त्याला मातीने चिकन थापायचो आणि त्याच्यावरती त्यांचा खापराचा तवा असायचा. तो खापराचा तवा सुद्धा आपल्याला तिथं त्याला लावलेला असायचा. त्याच्यानंतर इथं काही भांडी वगैरे ठेवलेली दिसतात पण सगळ्या तिथं हे मोठं घर असल्यामुळं त्यांनी ही म्हणजे त्याला एक पार्टिशन सारखी माझी भिंत घातली भिंती आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किती आम्हाला 5 दिवस त्रास दिला ते म्हणजे हे हा जो गोल दिसतो काय गोल असावा हा त्याचा काही उलगडा होईल. परंतु आपल्याला आश्चर्य वाटेल की आपला देश हा एकच देश जवळजवळ जगामध्ये असा आहे की त्याच्यामध्ये 1000 वर्षीच्या प्राचीन या परंपरा ज्या आहेत त्या परंपरा अजूनही चालू आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये जे पुरातत्वशास्त्र चालतं कारण त्यांच्याकडे काय झालं की कोलंबियाच्या याच्या आधी सगळं म्हणजे जवळजवळ अस्मयोग होतो. तर तिथं जेव्हा विद्यार्थी PhD करतात त्यांना काही एखादा प्रश्न पडला की हे काय आहे तर त्यांचा प्रोफेसर सांगतो की जे तुझे युग्रोज हल्लीचे जे रेडिओ इंजिनियर्सचे आहेत त्यांच्या घरामध्ये तुझा तुला त्याचं उत्तर मिळेल कारण ते तसेच अजून राहत आहे. तोच प्रकार आपल्याकडे आपल्या खेड्यामध्ये आता बदल यायला लागलेला आहे परंतु आपल्या खेड्यामध्ये अजून बऱ्याचशा गोष्टी तशाच्या तशा त्याच रूपात दिसतात. आणि म्हणून आम्ही ज्या इनामगावच्या घरामध्ये जाऊन सर्वे केला त्यावेळेला असं दिसून आलं की हा चक्का जवळजवळ प्रत्येक घरामध्ये आहे. काय करतात ते याच्यावरती कणगी उभारतात. कणगी कशा करता उभारायच्या कारण काय दोन प्रकारच्या त्यांच्याकडे साठवण होती. एक म्हणजे बळद खोदायची लहान त्याच्यामध्ये धान्य साठवायचं कणगीमध्ये धान्य साठवायचं. पण मग दोन प्रकार कशा करतात तर हल्ली शेतकरी असं सांगतात की ही जी आपली ज्वारी बाजरीची आहे यांना तुम्हाला खाली बळदामध्ये जमिनीत आम्ही खडक्या करून वगैरे त्याच्यामध्ये ठेवतो धान्य ठेवतो पण गहू त्याच्यात टिकून राहत नाही कारण गव्हाला ती जमिनीची उष्णता आपली जी असती ती सहन होत नाही आणि त्यामुळं गहू हा या अशा गोल कट्ट्यावरती कणी उभारतात. पण मग गोल कट्टा कशा करतात त्या गोल कट्टा एवढ्या करतात की ह्याच्यामध्ये ते वाळू आणि गुरीची काठी घालतात सगळे गुराची गोराच्या झाडाची काठी काटे आणतात ते काटतात सगळे म्हणजे उंदीर खालून येऊन कणगीमधलं धान्य खराब करू नये. आणि म्हणून आम्ही जेव्हा खणलं
याच्यामध्ये सुद्धा हे बोराचे काटे आणि कणीमध्ये सापडले आम्हाला लावली समजले. तर हे जवळजवळ घर आपल्याला जे दिसते हे जवळजवळ 4000 वर्षापूर्वी सगळे आहे. आणि ही घर चांगल्या स्थितीतली म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी योजनापूर्वक अशी वसाहत त्यांनी केलेली असं वाटत दिसत. कारण अशी ओळीत बांधलेली आपण दिसत अशा प्रकारे ही अनेक घर तिथे सापडली. त्याच्यामध्ये खाण्याचे धान्य तर प्रचंड मोठ्या प्रमाणात सापडत. पूर्वी उत्खननामध्ये धान्य म्हणून याच्याकडे कोणी लक्ष देत नसत. परंतु आता तुम्हाला जर एखाद्या संस्कृतीचा आर्थिक परिस्थिती जर लोकांची पाहिजे असेल तर धान्य वगैरे अशा बऱ्याच गोष्टी प्रत्येक गोष्ट उत्खननामध्ये सापडते. माती आणि दगड बाटा सोडून त्या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला करायला तर धान्य खूप मोठ्या प्रमाणात सापडतं. कसं धान्य सापडतं आपल्याला म्हणजे धान्य उजाड पडल्यावरती पुष्कळ सडून जातं हाताळा लागत नाही. पण धान्य जर जळलं त्याचा जर कोळसा झाला तर ते खूप दीर्घकाळ टिकून राहतात. मग धान्य जळतं कसं तर धान्य जळतं म्हणजे आता आपल्याला माहिती आपल्याला की आता तुमच्याकडे गिरण्या आहेत ट्विट करायला त्यांच्याकडे गिरण्या नव्हत्या. दगडावरती धान्य वाटायचं पण दगडावरती धान्य जेव्हा वाटायचं ते वाटण्याकरता त्याच्यातला जो पाण्याचा अंश आहे तो संपूर्णपणे तितका निघून जाईल तितका काढून टाकायचा. आणि तो जर काढून टाकायचा असेल तर ते धान्य भाजून घ्यायला लागतं. आपण जसे शेंगदाणे भाजून घेतो त्यावर त्याचा कूट करायचा असतो तेव्हा तेव्हा अशा प्रकारे जेव्हा धान्य भाजून घेत असत ते धान्य जर काही कण त्याच्यातले जर जास्ती भाजले गेले कोळशासारखे तर ते पूर्ण टाकून देत असत निवडताना. आणि ते धान्य उत्खननामध्ये चांगल्या स्थितीमध्ये सापडतं आणि त्याच्यावरून मग कुठल्या प्रकारचं धान्य होतं त्या धान्यावरून तत्कालीन पर्यावरण कशा प्रकारचं होतं लोकांची आर्थिक परिस्थिती किती होती धान्याच्यावर आणखी इतर काही ते खात होते का या संबंधी आता इतक्या मोठ्या प्रमाणावरती संशोधन झालेलं आहे. आणि शास्त्राचा म्हणजे शास्त्रीय पद्धतींचा उपयोग इतक्या मोठ्या प्रमाणावरती करतात की तुम्हाला एखाद्या माणसाच्या हाडावरून उत्खननात सापडलेल्या तो माणूस कुठल्या प्रकारचा अन्न खात होता तो प्राण्यांचं मांस वगैरे जास्ती खात होता का भाजीपाला जास्ती खात होता का दूध जास्ती पीत होता या सगळ्या गोष्टींचा अतिशय चांगल्या रीतीने अभ्यास आता करता येतो. तेव्हा पुरातत्व जे आहे ते आता केवळ इतिहासासारख्या किंवा गप्पा मारण्याचं शास्त्र असं राहिलेलं नसून ते आता जवळजवळ त्याला शास्त्र आहे. कारण पाश्चात्य देशांच्या मध्ये त्याला आता सायन्सची डिग्री येतात त्याला अकॅडमिकल सायन्स असंच म्हणतात त्या आता. त्यानंतर हळूहळू सांस्कृतिक बदल होत आले आणि नंतर मग जेव्हा वसाहत होती ती वाढली खूप मोठ्या प्रमाणात पर्यावरण बदललं. साधारणपणे इ.स. 1500 सुमारास पर्यावरण होतं हे जास्ती सुधारलं म्हणायला हरकत नाही. कारण त्या काळामध्ये असं की वसाहत होती या वसाहतीला काहीतरी नदीच्या पुराचा धोका होता पुराचा आणि नदीच्या पुराचा धोका होता त्यामुळे लोकांनी शक्कर अशी हे केली की नदीचं पाणी एका नाल्यातनं त्यांनी वळवलं वाळून एकामध्ये मोठा खड्डा आणून तलाव मोठा केला त्या तलावात ते पाणी घेऊन तिथून शेतीला पुरावा म्हणून शेतीला पाणी पुरवलं. आणि हा सगळा जो पुरावा आहे हा उत्खननामध्ये सापडला ही त्याच्यात महत्वाची गोष्ट आहे. कशावरून त्यांनी पाणी दिलं शेतीला पाणी दिलं तर आपल्याला माहिती आहे की एक तुम्हाला आश्चर्य वाटेल की जर तुम्हाला एखाद्या प्राचीन स्थळाचा अभ्यास चांगला करायचा असेल आधी उत्खननाच्या आधी किंवा मोठं उत्खनन करावं नेमकं त्या ठिकाणी तर त्याच्याकरता ही विमानातून घेतलेली जी छायाचित्र असतात एरियल फोटोग्राफी ही अतिशय महत्वाची असते. कारण तुम्ही एखाद्या प्राचीन स्थळावर चालत गेला तर तुम्हाला काही त्याच्यातल्या गोष्टी लक्षात येणार नाही परंतु त्याच गोष्टी जर तुम्ही विमानातून जर त्याची छायाचित्र घेतली तर गवताच्या वाढीवरून कुठं कुठं काय काय असावं ह्याचे फार चांगले अंदाज असे बघता येतात. आणि तो प्रकार आम्ही इथे अनुभवला केला आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे विमानात छायाचित्र घ्यायला फोटो घ्यायला पाठवलेली आहे. आम्ही एका ग्रस्तांनी एक ट्राय प्लेन तयार केले. अहमदनगरचे एक ग्रस्त इनामदार नावाचे जागीरदार त्यांनी एक ट्राय प्लेन तयार केलं एवढे आकारात त्याच्यामध्ये कॅमेरा बसवा
आणि तो कॅमेरा ते विमान हवा कशा उडवायचा 500 फूट उंचावरती आणि खालनं आपल्याला कंट्रोल करता येतो आणि पाहिजे तेवढे फोटो आपल्याला घेणे येणार तसे फोटो आम्ही प्रेस केले ते विमानच आम्ही खरेदी करून ठेवलेले खरं तेव्हा हे सगळं कशावरून याला पाठी पुरावा कुठून मिळतो तर वसाहत जेव्हा बदलली वाढली आणि ज्या वेळेला तुम्हाला कॅनॉनचं पाणी मिळायला लागतं तर सर्वसाधारणपणे हे जे मानववंश शास्त्रज्ञ असतात त्यांना एकंदरीत पाणीमध्ये असं आढळून आलेलं जगाच्या की ज्या वेळेला सिंचनाचा उपयोग माणूस शेतीकरता करायला लागला त्या त्या वेळेला त्याची ती नायकशाही तर नायकशाही म्हणजे काय की ह्या उत्खननावरून आपल्याला माणसांची त्यावेळेची ॲडमिनिस्ट्रेशन कशी होती मॅनेजमेंट कशी होती या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता येतो माणसाच्या ज्या निर्णया सांस्कृतिक अवस्था आहेत ती आधी अगदी अश्मयुगामध्ये माणूस म्हणजे बँड ऑर्गनायझेशन म्हणतात ती एक 15-20 लोकांची टोळी त्याच्यापलीकडे दुसरं काही नसतं सगळेजण सारखे त्याच्यात कोणी नायक नसतो कोणी हिरो नसतो कोणी त्यांचा प्रदेश नसतो पण ती टोळी जसजशी वाढायला लागते कारण काय होतं की दोन टोळ्यांच्या मध्ये लढाया होतात एका डोळ्यातल्या बायका दुसरीकडे पळून नेतात तेव्हा अशा वेळेला मग कोणीतरी त्यांना तो नायक लागतो आणि मग तो लागल्यानंतर मग त्यांना किंवा जी वाढत जाते तेव्हा मोठ्या डोळ्या व्हायला लागतात मग तेव्हा स्थिरजीवन सुरू होतं आणि अशा प्रकारे जेव्हा ही सार्वजनिक कामं होतात की जसं कॅनॉल आहे तर हे याचं याच्यावरती नियंत्रण ठेवण्याकरता तुम्हाला कोणतरी इच्छुक राहतो ज्याला या अँथ्रोपोलॉजीला चिबडन सोसायटी म्हणतात की बँड ऑर्गनायझेशन नंतर इगॅलिटेरियन ऑर्गनायझेशन की ज्याच्यामध्ये कोणती एक नायक येतो त्याच्यापुढची स्टेज म्हणजे चिबडन सोसायटी आणि त्यांचा एक कोणतरी मुख्य असावा लागतो आणि तो मुख्य जो होता कारण पाण्याचं वाटप जे करायचं त्याच्यावरती नियंत्रण कोणतं तरी एका माणसाचं पाहिजे आणि म्हणून तो लागतो आणि तो होता तो त्या उत्खननामध्ये सापडतो आतापर्यंत जी घरं तुम्ही पाहिली ती सगळी घरं म्हणजे एका आपल्या खेडेगावात जशी असते ती एकच खोली असते जास्ती काही त्याच्यामध्ये नसतं एखादं कदाचित त्याच्यामध्ये पार्टिशन वगैरे घातलं असेल पाहिजे पण तो एक घर खूप मोठं सापडलं की ज्याच्यामध्ये 5 खोल्या आहेत आता तुम्हाला प्रश्न असा पडेल की मग 5 खोल्या असल्या तरी 5 घरं का नाही कसं आपण एक घर उभू म्हणजे ज्याला हाऊसहोल्ड म्हणतात इंग्रजीमध्ये हे आपण कसं ओळखू शकतो उदाहरणार्थ काय 10 मजली बिल्डिंगमध्ये आता ठाण्यासारख्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी 50 फ्लॅट्स आहेत आता प्रत्येक फ्लॅट हा एका कुटुंबाचा आपण तो ओळखायचा कसा तर त्याचं एक मुख्य प्रमुख म्हणजे चूल कुठं आहे हे सगळ्यात महत्त्व कारण स्वयंपाकघर एकच असणार तुम्ही 4 खोल्या 10 खोल्या जरी असल्या तरी स्वयंपाकघर एकच असणार आणि त्या स्वयंपाकघरावरून आम्हाला इथं ही मंडळी त्यांचं स्वयंपाकघर बघून इथं आणि बाकीच्या ह्या त्यांच्या खोल्या सगळ्या अशा ह्या ओळखतात हा माणूस आता हे उत्खननामध्ये सापडलेलं आणि हे त्याचे एक आम्ही रिकन्स्ट्रक्शन केलेले प्रत्यक्ष सापडलेलं हे असं की तुम्हाला यांच्यामध्ये खांब वगैरे होते तर हे त्याचं राहतं घर 5 खोल्यांचं त्याच्या शेजारी एक धान्याचं कोठा होतं की जिथं फक्त या गोल कडकी करता केलेले कट्टे आणि मोठमाठाले बळद हे त्याच्यामध्ये होतं म्हणजे त्याचं धान्य तिथं ते साठवत होतं कदाचित ते सबंध सामाजिक लोकांच्या करता म्हणून असं ते धान्य कोठार वगैरे तिथं स्थापन केलेलं असतं इतकंच नाही तर त्या माणसाचं जपनही त्याच्यामध्ये आपल्याला सापडतं हे बळद जी असतात तुम्हाला म्हणजे आता ती कशी असतात त्याच्यावर जपन आहे की मोठी बळद आणि त्याच्यामध्ये हे बळद खालं त्याला हे सबंध निघून निघलेले आणि त्याला मोठी पाणी शिरून नये म्हणून याच्या वरती खांब दिसायला धरून वरती त्याला आरसा फुलाक्षर सुद्धा वरती असं केलेलं त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ही मोठं चूल आहे त्याच्यामध्ये म्हणतात तो दगड आपल्याला त्याला तवा चिटवलेला असतो तेव्हा अशा प्रकारचा आणि त्याचं जे तवा जो तुम्हाला जो म्हणला तो हा असा की हा त्याला लावलेला असतो त्या चुलीला चुलांना आता हे हा माणूस जो होता याला आम्ही का चिवडक म्हणायचं किंवा हा गायक का त्यांचा वसाहतीचा मुख्य म्हणायचा तर त्याच्यात एक दोन गोष्टी महत्वाच्या अशा आहेत की जर तो माणूस त्याला मेल्यानंतर त्याचं जे डिस्पोजल कसं करतात त्याच्यावरती अवलंबून असतं सर्वसाधारण ठिकाणी आम्हाला या उत्खननामध्ये 1236
बरील सापड दफन पुरत असत. अनेक मुलांची होती पण पुरुषांची होती स्त्रियांचीही होती. पण ते करताना जेव्हा दफन करताना सर्वसामान्य माणसाला त्या पुरताना त्याचे पाय बोटापासून खाली तोडले जात ते अक्षरशः तोडून टाकलेले असतात. मायक्रोस्कोप खाली बघून लिहिलेले आहे की ते मुद्दाम तोडलेले होते. त्याच्यामुळे एक कल्पना अशी असावी कारण आपल्याकडे माहिती की सगळ्या याच्यामध्ये तुम्ही दफन करा दहन करा. एक या महिन्यानंतर जे आपण जे काही करतो त्याच्यामध्ये ती त्याचं भूत होऊन तो परत येऊ नये ही त्याच्यामागची एक भीती असती आणि म्हणून कदाचित तसं केले असेल. पण हा एकच माणूस असा होता की ज्याचे पायाचे बोटे तोडलेले नव्हते. म्हणजे हा माणूस कोणतरी निराळा वसाहतीचे सर्वसामान्य जनांचे नियम त्याला लागून होते आणि त्यामुळं त्याला त्याचं दफन केलं तेही निराळ्या प्रकारचं केलेलं आहे. अशा ह्या चार पायाच्या रांजणामध्ये हे त्याच घरात सापडलेले म्हणजे बाबी चार पायाच्या रांजणामध्ये ह्या माणसाला असं कोरलेलं होतं आणि त्याच्यामध्ये तो माणूस त्याचा म्हणजे त्याला मांडी घालून त्याच्यामध्ये बसवलेलं होतं. कधी पुण्याला तू म्हणजे डेक्कन कॉलेजच्या म्युझियममध्ये हा रांजण आणि त्याच्यातला पूर्ण तसाच्या तसा ठेवलेला आहे तो आपण पाहू शकता. त्याचे पाय तोडलेले नव्हते. 35 वर्षाचा पुरुष वय त्याचा असावा साधारण. त्याच्या पाठीचा कण्याचा काहीतरी त्याला रोग झालेला होता आणि त्या व्याधी तो फार वापरून गेलेला. आता हा जो होता आणि त्याचा वंश त्याच्या खालच्या थरात सापडला बरोबर त्याच्याच खालच्या थरात हे दोन्ही तुम्हाला दिसेल चार पायाच्या रांजणामध्ये ठेवलेला. परंतु त्याचं शव त्याच्यामध्ये नव्हतं. सांगाडा त्याच्यामध्ये नव्हता. मक्का ठेवला त्याला ज्या अर्थी सांगाडा नव्हता त्याचा अर्थ असा की हे की कदाचित सांकेतिक काहीतरी बरियल असावं सिम्बॉलिक असा म्हणून. पण त्याला बरियल का द्यायचं त्याला दफन करायचं का त्याचं तर कदाचित पसादीचा प्रमुख आहे कुठेतरी तो शिवराजच्या टोळीशी लढाई झाल्यामुळे मारला गेला असावा किंवा सगळ्या पाळीव आपल्या जंगली प्राण्यांनी त्याला पळवून दिलेला असावं आणि त्याचं शव सापडला नाही सांगाडा त्यामुळं त्याला सिम्बॉलिक बरियल म्हणता येईल अशा प्रकारचे निर्णय. तेव्हा हा वसाहतीचा प्रभू हा सुद्धा आपल्याला त्याच्याद्वारे हनुमान त्याचं बांधता येत. साधारणपणे तुम्ही इसवीसन पूर्व 1200 सुमाराला 1100 सुमाराला येतात ते पर्यावरण आधी जे चांगलं होतं ते पर्यावरण हळूहळू शुष्क व्हायला लागतं. पावसाचं प्रमाण कमी व्हायला लागतं. पर्यावरणाचं महत्व किती आता आपण समजलं जाणतो कारण त्यानं की आता रोज इतका हकाटी आपलं चाललेली आहे पर्यावरणाची की आता इंग्लंड युरोप आता त्याला काही ठिकाणी त्याला ग्रीन इम्पिरियलिझम म्हणतात. म्हणजे त्यांचा आता इतका दबाव वाढलेला आहे पर्यावरणवाद्यांचा की काही काही वेळेला तुम्हाला आता काही काही गोष्टी करणं अशक्य होतं. परंतु पर्यावरणाचं महत्त्व अतिशय आहे आणि आता ह्या इतिहासामध्ये पुरातत्वामध्ये असा एक प्रवाह निर्माण झालेला आहे की संस्कृतीची जडणघडण ही त्या त्या पर्यावरणावरती त्या प्रदेशाच्या अवलंबून असते आणि महाराष्ट्र संस्कृतीची तशी झालेली आहे. आपण का भरत अध्यक्ष पहिल्यापेक्षा महाराष्ट्रीय मंडळी बाहेरचे लोक सांगतात कसे आपण एकांडे असतो दुसऱ्यात मिसळत नाही आपण का मिसळत नाही किंवा इतर काही जनरल गोष्टी ज्या आहेत त्या. तेव्हा हे 1200-1800 सुमारास पर्यावरण बदललं ते शुष्क व्हायला लागलं. त्याच्यामध्ये पाऊस कमी झालेला असावा आणि मग मोठ्याही घरं दिली लोक मोठ्याही घरं बांधल्या लोकांना परवडत होतं. म्हणजे 10 अशी गोलाकार घरं त्यांनी बांधलेली दिसतात. त्याच्यामध्ये कडगी नाही त्याच्यामध्ये बळद नाही धान्य ठेवायला कारण धान्यच नाही मानतो. फक्त चार चप्पे दगड मात्र असतात. चार चप्पे दगड की ज्याच्यावरती एक लहान चार पायाचा रांजण त्यांनी उभा केलेला असेल. ही खूप गोड घरं अशी खूप सापडतात आणि एकदा बघितल्यानंतर मग एवढी सगळी घरं होती म्हणजे एवढी सगळी कुटुंब होती का त्या ठिकाणी तर ते गेल्यानंतर असं डोळा की तिने किंवा चार अशा गोड घरांचे एक समूह असं असं आहे आणि त्याच्या चुलीवरून जसं मी मग अशी तुम्हाला सांगितलं की चुलीवरून आपल्याला हाऊस होल्ड आयडेंटिफाय करता येतो आणि तशी आम्ही केली. पण मग 3-4 खोल्या कशा करता ह्या लोकांच्या करता तर जेव्हा आपण हल्लीच्या ज्या आदिम जमाती आहेत त्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यावर असं दिसून येतं की ज्या वेळेला माणूस दुसरी बायको करून आणतो नवीन तर तिच्याकरता तो खोली बांधतो पण चूल निराळी करत नाही तिच्याकडे आणि काही ठिकाणी ते इतका अनुमानाचा अतिशय म्हणजे सिद्ध करून दाखवलेल्या लोकांनी की जितक्या खोल्या चूल तुम्ही सोडा तितक्या बायकाच्या माणसांनी नक्की केलेल्या असाव्या. तेव्हा ही ज्याला बहुपती जातो की साल ही या ठिकाणी जवळजवळ 3000 वर्षापूर्वी होती असं आपल्याला
त्याच्यावरून म्हणता येईल. पुढे 3000 वर्षापूर्वी म्हणजे इस्वीसनपूर्व 1000 परिस्थिती इतकी वाईट झाली की लोकांना गोड घरसुद्धा बांधणं परवडलं नाही. उलट त्यांना कसं तरी घडवत काहीतरी आरोसा काढण्यापूर्वी अशी त्याचा आकारही घडत नाही. काटावरून त्या तुम्हाला देते त्या माणसाचं जखडीचं केलेलं आहे जे तुम्हाला घ्यायचं आणखी चांगला आणि मग साधारणपणे इस्वीसन 900 सुमारास हे लोक वसाहत सोडून जातात आणि वसाहत सोडून गेले. हा एक प्रकारचा घरामध्ये आपण अतिशय समजतो आणि खूप मोठा आहे. तुम्हाला याच्यात दिसतो इतकाच मोठा आहे जवळ जातो आणि त्याच्यामध्ये दिसत नाही तर तुम्हाला हा प्राणी दिसतोय का? हा प्राणी म्हणजे त्याला चित्त्यासारखा प्राणी आहे. त्याच्या अंबाबरोबर प्रत्यय जोडे आणि म्हणजे प्राण्याचं आहे आणि शीर माणसाचं आहे असा रंगण त्यांचा प्रचंड मोठा आपल्याला त्यांच्या घरामध्ये सापडला. आणखी परिस्थिती जेव्हा खूपच अवघड झाली त्यावेळेला लोक मग काय करतात की वर्षभर काही जे राहणं शक्य नसतं. पाऊस फार कमी झालेला आहे. जेव्हा हल्लीचे गंभीर जसे असतात की तुम्हाला दिसतं की साधारणपणे थंडी सुरू झाली ऑक्टोबरमध्ये पाऊस फार संपला म्हणजे मराठवाड्यात निघतात ते पार कोकणापर्यंत येतात पुन्हा मे महिन्यामध्ये परत जायला लागतात आणि 3-4 महिने मग काय थोडासा पाऊस पडेल त्याच्यावर काही पिकेल ते पिकेल. परंतु असा प्रकार सुद्धा त्यावेळेला घडून आला आणि मग लोकांनी जे अशा लहान झोपे आहोत ज्या पुन्हा 5 किंवा 6 एक समूह असा असतो असा हा सापडतो. मग 5 ते 6 झोपे अशा इतक्या गोल आणि त्याच्या इतक्या लहान येत्या की तुम्हाला एका माणसाला पाय बसून सुद्धा नीट झोपता येणार नाही. साधारणपणे 4 ते 5 फूट रुंदी त्याची एकदम असते डायमीटर. आणि मग 4-5 कशा करतात तर ह्या 4-5 एवढ्या करताय की सगळ्या काही झोपण्याकरता नाही. एकामध्ये चूल असते दुसऱ्यामध्ये झोपण्याकरता असतात तिसऱ्यामध्ये साठवण केलेली असते चौथ्यामध्ये शेळ्या मेंढ्या ठेवलेल्या असतात पाचव्यात कदाचित डुकर झोप ठेवलेली असतात. पण ही ओळखायची कशी तर हे जे प्राणी आहेत जे पाळीव प्राणी ह्या प्राणीव पाळ्या प्राण्यांच्या लेंड्या त्याच्यामधला नायट्रोजन कंटेंट हा बदलत असतो. म्हणजे सगळ्यात जास्ती हा डुकरामध्ये असतो डुकराच्या याच्यामध्ये दृष्टीमध्ये शेळ्यांच्यामध्ये कमी असतो. तर ह्याचं एक गणितशास्त्राने फार चांगलं बसवलेलं आहे आणि ह्याच्यातला जर नायट्रोजन कंटेंटचा जर अभ्यास केला तर कुठल्या झोपडीमध्ये शेळ्या ठेवलेल्या होत्या कुठं डुकरं ठेवलेली होती किंवा माणूस राहण्याकरता सुद्धा कुठची झोपडी येते हे त्याच्या फॉस्फोरस कंटेंटवर सांगता येतं महत्वाची गोष्ट. आणि आमच्या ह्या डेक्कन कॉलेजमध्ये हे सगळे शास्त्रज्ञ तिथं काम करतात की जे भारत सरकारकडे सुद्धा नाही आहेत आणि त्यामुळे ही एकच हे स्थळ भारतातलं आहे की ज्याचा अभ्यास शास्त्रीयदृष्ट्या ज्या काही एवढ्या शास्त्रीय पद्धती आहेत कसोट्या आहेत त्या लावून त्याचा अभ्यास केलेला आहे आणि गुळाची छाननी त्याच्यावर झालेली. त्यामुळे आपल्याला सांगता येतं अजूनही लोक असे राहतात हे आपल्याला आश्चर्य वाटतं. ज्यावेळेला तुम्हाला माहिती की ऑक्टोबरमध्ये साखर कारखाने सुरू होतात आपल्याकडे साखर कारखाने सुरू झाले म्हणजे मग लेबर जे असतं इकडचं तिकडचं येतं ते आल्यानंतर त्यांना तिथं शेतावरती राहायला तर ऊस तोडणी करतात. मग ह्या लेबरला तिथे राहायचे आता 2-3-4 महिने राहायचे तर मग कसं राहायचं ते मग त्यांना काहीतरी अशा आहेत त्या देतात जे आपले ऊस कारखाना आणि अशा झोपड्या ते लोक मानतात की एखाद्या साखर कारखान्याच्या जवळचीच म्हणजे एक आम्ही फोटो घेतलेला आहे आणि तिथं सुद्धा त्या अशा गोलाकार मागतात 4-5 म्हणजे काहीही सांस्कृतिक बदल आपल्याकडं फारसा झालेला आहे असं नाही. आणि त्यामुळं अशा प्रकारचा अभ्यास करून त्यावेळीची परिस्थिती कशी तिथची संस्कृती त्या वेळेची कशी होती त्याच्या संबंधीचे अतिशय चांगले आळ्याचे किंवा अनुमान आपल्याला करता येईल. मग अशी मी आपल्याला सांगितलं तर हे जे गुलाबाचं जे स्थळ आहे बोर नदी इतर नदी वाटे संबंध आता नदीला अशा धरण झालेले आहे जवळ परंतु गोपी नदी मोठी होती तिथे आणि त्यामुळं या इथून जेव्हा पूर फूर यायचा त्यावेळेला इथून त्यांनी पाणी ह्याचा हिरवा पत्ता त्याच्यामध्ये दिसतो हा त्या विमानातल्या घेतलेला काय तिकडे आहे तर त्याच्यामध्ये इथून त्यांनी ते पाणी वळवलं आणि ते पाणी वळून नंतर एक कॅनॉल खाता तुम्हाला इथे दिसत आहे गोष्टी आहे हा तो हिरवा पत्ता ठरवून त्यांनी टँकच खणलेला होता की याच्यामध्ये पाणी साठवलं जाईल आणि इथून हा कॅनॉल हा असा त्यांनी काढला इथं इथून एक 84 एकराचा एक मोठं शेत आहे जे हल्लीचे तिथले जे सरपंच आहेत त्यांच्या माहितीचे मोकाटी
मग हा कॅनॉन होता कसा हा नदीच्या तर आलेला हा कॅनॉन पाणी ओढून काढलेला तुम्हाला हा जो काळा पट्टा दिसतोय हा हा काळा पट्टा म्हणजे हा सगळं जो कॅनॉन त्यावेळेला त्यांनी खणलेला होता त्याच्या ह्या वरून केली गरीब भिंत बांधलेली होती आणि ती भिंत म्हणजे मग भिंत कशा करता काय याचा आम्हाला काही त्याचा शास्त्रीय पद्धत माहिती नव्हती पीडब्ल्यूचे लोक कसे मानतात म्हणून त्यावर एक रत्नपाखी नावाचे चीफ इंजिनियर होते इरिगेशनचे त्यांना आम्ही नेले होते इनाम बाग मग त्यांनी आम्हाला सांगितलं की ही गड्डी भिंत कशा करता लागते त्याला गाईडवर्ड म्हणतात ती माती जास्ती खाली जाऊ नये म्हणून मग याचं सगळं फंक्शनिंग कसं होत असावं तर ही नदी वाहते इकडून त्यानंतर तिथून त्यांनी ते पाणी वळवलं हा तलाव खणला ज्याच्यामध्ये पाणी साठवलं आणि तिथून ते पाणी बाहेर काढून येताना दिलं इतक्या प्रकारचा स्पष्ट पुरावा पश्चिम आशियामध्ये सुद्धा नाही आमच्याकडे आम्हाला जेव्हा सापडला आम्ही सगळं केलं तेव्हा आमची जी मंत्री मंडळी सांगितली ते हे चालणार तेव्हा लोकांचा विश्वास असं नाही की कसं हे फंक्शनिंग त्याचं असावं आणि मग ज्या वेळेला परदेशी मंडळी पुरात तत्वज्ञ आली ते म्हणजे आमच्याकडे म्हणजे पश्चिम आशियात सुद्धा इतका चांगला पुरावा आपल्याकडे मिळत नाही पण हा स्वच्छ पुरावा भारताचा एकूण काय अतिप्राचीन ज्याला म्हणता येईल असा हा पुरावा आपल्याला उत्पन्न आले जाणार नांदर होता का नाही लोकांच्याकडे आपल्याला माहिती नसेल पण असं म्हणतात की ही जी काळी जमीन आहे आपली महाराष्ट्रातली तर त्याच्याबद्दल एक 18व्या शतकात जेव्हा ब्रिटिश अधिकारी आलेला होता ऍग्रिकल्चर एक्सपर्ट तो म्हणतो की हा महाराष्ट्रामध्ये म्हणजे डेक्कनमध्ये तो म्हणतो की नांगर लोक फारसा वाढवत नाही विश्वास असेल तर तुमच्या ह्याच्यावरती कारण तो म्हणतो की यांची एक म्हण आहे की ती ब्लॅक कॉटन सॉइल प्लाउज इट्सेल्फ ही जमीन स्वतःची नांगर स्वतःच करते कशी करत असेल तुम्ही जर उन्हाळ्यामध्ये गेला जाता एप्रिल मे महिन्यामध्ये ह्या बाजूला सोलापूरच्या बाजूला सातारच्या बाजूला तर तुम्हाला असं दिसेल की उन्हामुळे ह्या जमिनीमध्ये प्रचंड मोठ्या भेगा पडतात आणि या भेगा पडल्यामुळे काय होतं की जे त्यांचं जे नायट्रोजनची सायकल जी असते खालचे वरती वरचे खाली नांगरामध्ये तरी आपण काय करतो खालची माती वरती घेतो आणि वरची खाली जाते पण तेव्हा ही जी नायट्रोजनची सायकल आहे ती नायट्रोजनची सायकल ही आपण निसर्ग करतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि आजही तुम्ही जर केला तर काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी ज्वारी जर पिकवत असले तर 2 किंवा 3 वर्षानंतर एकदा नांगरणी करतात दरवर्षी करत नाही परंतु एक नांगर आम्हाला सापडला नांगराचा पाळ हा नांगराचा पाळ एकुलता एक आहे आणि तो बैलाच्या खांद्याच्या हाडाचा केलेला आहे काय असावं हे कसा वापरत असावे तर त्याचे चित्र हे खाली दिलेले की ह्या इथं तो असा लावलेला आहे त्याला हे चित्र त्याच्याचा मिळून आणि नंतर इथं कदाचित माणूस सुरुवातीला ओढत असावा नंतर मग त्याचा बैल वगैरे शेतीला वापरले पण बैलांनी सुद्धा नांगर ओढलेले गाडीला ओढलेले कारण बैलगाडीचं चित्र सापडले तेव्हा आणि हे बैल वापरत होते की नाही शेती करता नांगरा करता किंवा हे ओझ्याच्या कामा करता हे कसं ओळखायचं तर शास्त्रज्ञ सांगतात की आपल्या झुओलॉजिस्ट की त्यांचा जो घोट्याचा भाग असतो त्या हाडाची झीज एका विशिष्ट प्रकारे होत असते कारण त्याने जेव्हा ओझं उघडायचं असं म्हणलं त्यावेळेला त्याचं घर्षण होऊन तेव्हा तो भाग तुम्हाला जेव्हा सापडतो उत्खननामध्ये त्याच्यावरून बैल हा शेतीच्या कामाला गाडी ओढण्याच्या कामाला वापरला जात होता की नाही हे ते आपल्याला त्याच्यावरून सांगता येईल दगडी हत्यारं होती त्यावेळेला काही थोडीफार तांब्याची असायची पण गारांची हत्यारं अतिशय लहान छोटी हत्यारे कशी वापरत होतं ती हाडामध्ये हाडाचा एक तुकडा आहे म्हणजे तुम्ही शेळीच्या बरगडीचा जर तुकडा घेतला थोडासा असा गरड असतो आणि त्याला म्हणजे छिद्र असं असेल की त्याच्यामध्ये तुम्हाला ते हत्यार बसवून हे हत्यार अतिशय चांगल्या रीतीने वापरता येते आणि त्याच्यात बसवलेलं असंच हे सापडलेले उत्खनन आहे तांब आठवतो पण दुर्मिळ होतं जी वस्तू दुर्मिळ त्याचे अलंकार दागिने आणि मग हे दागिने तुम्हाला तांब्याच्या म्हणायची माळ दिसेल त्याच्यामध्ये इथं दोरा सुद्धा आम्ही दिसतो आपल्याला हा दोरा म्हणजे ज्याला एक साधारणपणे कोर्स जर आली टसर सिल्क असेल तशा प्रकारचा हा दोरा दिसतोय कापूस जगामध्ये अतिशय प्राचीन कापूस हा भारतामधला आहे साधारणपणे 8000 वर्षापूर्वी पहिल्यापासून जंगली कापूस भारतामध्ये सुरुवात झाली आणि तिथपासून नंतर प्रस्तुत विडायला सुरुवात झालेली दिसते आपल्याला इतर तांब्याची हत्यारे दिसतात तुम्हाला बांगड्या वगैरे आता सोनं त्या लोकांना माहिती होतं हे विशेष म्हणजे तुम्हाला त्याच्यावेळी भूशास्त्री जी आहे कागदाचा चिमटा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हा सोन्याचा मणी सुद्धा सापडलेला दिसेल
उत्कृष्ट प्रकारची खात्रेवाणी केली गेली आणि तुम्ही देखो पहा की या खात्रांची अधिपती म्हणजे याच्यावरती जी चित्र आहे ते एका नावीचे चित्र आहे आणि अशा प्रकारची भांडी साधारणपणे जिथं माणूस दफन केलेला असेल काय त्याच्याबरोबर त्याला मरणोत्तर जीवनामध्ये उपयोगी पडावा म्हणून कदाचित अन्न पाणी त्याच्याकडे ठेवत असत कारण पाणी ठेवत असत काहीतरी ठिकाणी तेला तेला 14-14 म्हणजे अशी सापडतात आपल्याला ठेवली हे एक विशिष्ट प्रकारचं भांडे आहे की जी साधारणपणे 1200 ते 1200 सुमारास आपल्याला वापरायला सुरू झाली हे भांडे आतलं काळं आणि काळं आणि खाली लाल असं दोन रंगी भांडं असायचं आहे आणि हे पहिल्याप्रथम अति प्राचीन म्हणजे 6000 वर्षापूर्वीची अशी भांडी ही राजस्थानमध्ये सापडली आहे तिथून गुजरातमध्ये आली गुजरातमधून आपल्याकडे आली आणि पूर्ण भारतभरची इतर भांडी अशा प्रकारची वापरली गेली हल्लीच्या कुंभारांना हे भांडं कसं तयार करायचं हे माहिती नाही कारण इसवी सन साधारणपणे इसवी सनाच्या 2-3 शतकापर्यंत ही भांडी वापरत होती त्याच्यानंतर हे भांडं हा प्रकार भारतामध्ये कुठेही वापरला गेलेला नाही त्याला म्हणजे दिवे त्यावेळी तिथं म्हणजे वाद सुरा करता येतो म्हणजे भांडी जी तयार केली त्याचा संबंध हे कुंभाराचा आवाज सुद्धा उत्खननामध्ये सापडला हे तुम्हाला दिसेल की प्रचंड मोठा आहे साधारणपणे इथं चार इंच खूप डायमीटरचा आहे त्याच्यामध्ये ह्या ज्याला फ्यूज म्हणतात की हे जे घड्या आहेत ना कारण इथून खाली ही लाकडं टाकून पासून ठेवून द्यायची पेटवायची आणि ह्या छिद्रातून अशा आणि या फ्यूजमधून वरती वरती जवळ 1000 जवळ 100 मडकी याच्यामध्ये भाजून निघतात सिंधू संस्कृतीचे लोक भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आले होते म्हणजे तुम्हाला सांगितलं त्याचा जन्मामधला जो पुरावा मिळाला तुम्हाला सिंधू संस्कृतीचं सील आहे ज्याच्यामध्ये सिंधू संस्कृतीची अक्षरं ही त्याच्यावर दाखवली गेली धार्मिक संस्कृती या लोकांच्या ज्या होत्या त्या साधारणपणे त्याची कल्पना आहे की कसे हे सिंधू संस्कृतीचे लोक आले जन्मामधला त्यांचा हा एक प्रयोग आपल्याला सापडला जगा म्हटला ज्याला बॅटल चॅरियट म्हणता येईल कारण नंतरच्या काळामध्ये तुम्ही जेव्हा मौर्य काळात शुक काळात शातवाहनांच्या काळात जे रथ तुम्हाला शिल्पामध्ये दिसतात ते रथ म्हणजे लढाईचे रथ नसून ते साधारणपणे विहार काढण्याकरता म्हणून असे रथ वापरतात 2 घोडे 4 घोडे परंतु त्याच्या आधीचा ज्याला रथ म्हणता येईल की हा बैल ज्याला झोपलेले हा माणूस त्याच्यामध्ये उभा आहे आणि अत्यंत इंटॅक्ट म्हणजे ह्याला काही ओळखणा सुद्धा उठलेला नाही हा जवळजवळ 4500 वर्षापूर्वीचा रथ हा दैमाबादमध्ये सापडला तो उत्खनन आणि आता तो दिल्लीच्या नॅशनल म्युझियममध्ये ठेवलेला आहे आणि त्याच्यामधून ही इतरही हा हे प्राणी होते म्हणजे हत्ती आहे हा गवा आहे हा नंतर ज्याला विनो तोही त्याच्यामध्ये होता काकड आणि अगदी चांगले मोठमोठे खूप जड ती खेळी नाही आहे हा हत्ती 20 किलोचा आहे हा गवा सुद्धा जवळजवळ 18-20 किलोचा आहे तेव्हा मुलांनी खेळण्याची खेळणी असून ही त्यांच्या चित्र धार्मिक संस्कृतीची निगडीत असावी कारण सिंधू संस्कृतीच्या ज्या मुद्रा सापडल्या आहेत त्या काही मुद्रावरती तुम्हाला असा ह्या प्राण्यांची प्रोसेशन जाताना दिसते की जसा हल्ली जगन्नाथाचा रथ असो ना तशा प्रकारचा हा रथ काहीतरी त्यावेळेला वापरलेला असावा त्यांनी अशी एक शक्यता आहे मग त्याच्यामध्ये प्राणी त्याच्याबरोबर यात्रे इथे तुम्हाला एक भांडं दिसेल खूप मोठा आणि खंडा होता त्याच्यावरती हा माणूस इकडे उभा होता आता या वस्तूमध्ये दिसत नाही जो पण माणूस इकडे उभा आहे आणि हे सगळे वन्य प्राणी तुम्हाला दिसते की ज्याच्यामध्ये वाघ आहे ज्याच्यामध्ये भारत आहे हे सगळे त्याच्यावरून खूप मोठा त्याच्यावरची चित्र त्याची काढलेली आहे